हा बघताय, हा फक्त मधला काटा आहे, बाकी बिलकुल माशामध्ये थोडाही काटा नाही. आणि हा जो शेप वाटतोय तो माशाचा, तोही पापलेट सारखा दिसतोय. नॅनो आहे ती, नॅनो कालू जाडू, सर्व भिजलेत पाण्यामध्ये ना, पाऊस पडतो ते मोटू, त्यानं छत्री दे. आता पाटीच पडणार ते लोक, आपण त्यांना बिस्किट देतो ना म्हणून पाटी पडणार. तर नमस्कार मंडळी, प्रणित कोहली मोठ्या पावसामधनं तुमचा सर्वांचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरण करंजेकरवरती. तर अनया घरी बसून बोर होत होती म्हणून, आणि पाऊस पडायला सुरुवात झाली म्हणून आपण निघालोय ना बाहेर, आणि बघतोय अनयाला मस्त मज्जा करते. ए तुझी छत्रीत दिसते, तू नाही दिसत. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, आपल्या घरी आपण चप्पल मासा, लेदर जॅकेट ज्याला म्हणतात, तो घेऊन आलेलो आहे, आणि त्याचीच कटिंग आणि कुकिंग तुम्हाला दिसणार आहे. म्हणजे आज गुरुवार आहे, आज उपास आहे ओमाचा, काहीतरी तुम्हाला फिश फ्राय वगैरे बघायला भेटणार आहे. आणि त्या माशाची कटिंग थोडी अलग प्रकारची आहे. तर समोरचे काका आहेत आपले सुधीर भोसले, त्यांच्याशी बोलणं झालं आहे माझं, ते करून दाखवणार आहेत आज तुम्हाला कटिंग. तर आता मस्तपैकी पावसामध्ये मजा मस्ती करूया आणि नंतर आपल्या काकांच्या घरी भेटूया डायरेक्ट. चला. आणि काय घेतेस? ब्राऊन ब्रेड. ब्राऊन ब्रेड? बापरे, चहा मध्ये ब्राऊन ब्रेड खाणार? ठीक आहे, घे. चल जाऊया. हा मग तू सर्वांना बोलवतीस की नाही तुझ्या बर्थडेला? हो. ओके, 16 ऑगस्टला 15 ऑगस्ट नंतर आणायचा बर्थडे आहे ना. मग कुठे सेलिब्रेट करणार आहेस तू बर्थडे? सरप्राईज आहे. अरे बापरे, म्हणजे सरप्राईज ब्लॉग, बर्थडे ब्लॉग बघायला भेटणार आहे ना सर्वांना. मस्त मजा करणार ना. माझ्या बर्थडे मध्ये खेकड्याचा केक होता, तुझ्या आणायच्या बर्थडे मध्ये पापलेट केक पाहिजे तुला. तर तू बोलली बोंबील केक पाहिजे, आणायला पापलेट केक पाहिजे. बघूया कोणता केक मिळतो तो आपल्याला. चालेल. चल आता जाऊया ना काकांकडे मासा कापायला. चला. तर मंडळी, मी आता आलोय सुधीर भोसलेंकडे, जे आपल्या समोरच राहतात आणि काका फुल प्रोफेशनल आहेत. आणि भरपूर मासे खाल्लेत ना काका तुम्ही? सगळे ए टू झेड. आणि रेसिपी यांच्याकडे एवढ्या रेसिपी आहेत, आम्हाला बोलवतात कधी कधी खायला, जाम भारी लागत असते यांची रेसिपी. म्हणजे चिंबोऱ्याचा आंबट बनवून दिला होता काकाने नुकताच, भरलेले चिंबोरे दिलेले, त्याचा जाम भारी लागला होता हा काका. आणि हे मासे खाल्लेत की नाही तुम्ही? हे चप्पल खाल्लेले आहेत? खाल्लेले आहेत सांगतात. कसे लागतात मग? चांगले लागतो, पण हा एवढा जास्त कोण हे नाही करत, साफ करायला आणि एवढी चव नाही, एवढी चव नाही सांगतात. पण आता बघूया कसे साफ करतात ते. तर साईडचे पंख कापून घेतलेत त्याने आणि शेपटी कापली, आणि शेपटीच्या बाजूनी त्याचं वरचे लेअर आहे. अच्छा, हे लेअर आहे, ते काढायचं आहे काय आपल्याला? अच्छा, म्हणजे ही मुशीसारखीच मासेरी आहे ना? लेप आहे. हा, आणि बघताय तुम्ही जी साल आहे, अरे बापरे, हे चिकन सारखं वाटतंय, कातडी काढतात तसंच ना? तसंच साल काढलंय. आणि या माशाला लेदर जॅकेट म्हणत असतो आपण, हे लेदर सारखीच कातडी आहे काय? लेदर सारखी कातडी आहे याची, म्हणून याला लेदर जॅकेट म्हणत असतो. आणि बघताय दोन्ही बाजूनी काढलेली आहे, म्हणजे खवलं बिवल्यासारखा प्रकार नाही आहे याच्यामध्ये. ही फक्त कातडी काढायची ना वरची, आणि पोट साफ करायचं. बघताय तुम्ही आता दुसऱ्याची पण तुम्हाला कातडी काढताना दिसतंय. तुम्ही काय करणार आहे यांचा? काय करणार, फ्राय साठीच चांगला लागतो ना माझा? मी पण ऐकलं भरपूर लोकांकडनं की फ्राय साठीच चांगला लागतो माझा. आणि या माशाचा एवढा भाग जो आहे तो आपण कापत असतो ना. मी तर पहिल्यांदाच ट्राय करणार आहे मासा, आणि काकांनी खाल्लाय आधी, आता मी बघणार आहे खाऊन कसा लागतो तो. म्हणजे आपल्याला कमेंट आली होती की प्रणित पापलेट शिवाय, सुरमई शिवाय, कोळंबी शिवाय असा कोणता मासा चविष्ट लागतो ते सांगा. काका कोणता चविष्ट तुमच्या अनुसार? सगळेच मासे आहेत, पण पापलेट वगैरे खायला सोपे आहे. ज्यांनी कधी खाल्ला नाही मासे, ते पहिले पापलेट खायला फक्त. ओके ओके, तर तुम्ही जिताडा ट्राय करू शकता. जिताडा तर सुंदर, सगळ्यात सर्वात भारी लागतो सांगतात जिताडा.
आणि त्याच्यानंतर हेकरू मासा पण येतोय. हेकरू पण चांगलं लागतंय सांगतात, पण कटिंग वगैरे थोडी टफ आहे त्यांची. आणि बघताय आता तोंड कापताना त्याचा, म्हणजे हा जो मास आहे ते सांगतात कडक असतोय, म्हणून तो आपण खात नाही ना. आणि एवढाच भाग खातात, मास भरलेला भाग आहे तोच खात असतो आपण. कैची कुठनं घेतली? कैची कधीपासून आहे? आणि दुसऱ्याचं पण तोंड कापताना दिसतात. हा तर मी सांगत होतो जिताडा, सुरमय आणि काळा मासा सर्वात इझिली जाम चवदार, म्हणजे मी आत्ताच खायला लागलोय जेव्हापासून ब्लॉग बनवायला लागलोय. आणि माझा फेवरेट आहे काळा मासा. जेव्हापासून आपण कामोट्यामध्ये गेलो होतो आणि निकिताच्या मम्मीने दिला होता, तेव्हापासून जाम फेवरेट झाला आपला लिंबू वगैरे मारून. तर तुम्ही ट्राय करा काळा मासा, इझिली अवेलेबल असतो, 200 रुपये किलो काहीतरी असते. स्वस्त आणि मस्त मासा आहे काळा मासा. आणि बघताय आता त्याची शेपटी कापलेली आहे. दोन मासे काका ट्राय करणार आहेत आज, आणि आज मी पण ट्राय करणार आहे. आणि फ्रायसाठी बघताय तुम्ही चिरा मारताना, हे चिरा मारण्याने जो आतमधला जो भाग आहे माशाचा तो शिजत असतो ना. पण आम्ही पूर्ण नाही करणार, स्लाइस करणार आहोत. दोन दोन तुकडे करून दिलेले आहेत. काल गरवायला गेलो होतो आम्ही, तर एक किलशी भेटली होती आम्हाला आणि आणि अजून एक मासा भेटला होता. पण किलशी पण खाल्लेली असेल ना तुम्ही? कशी लागते किलशी? मला सगळे मासे आवडतात. सर्व माशांना वेगळी चव आहे. सर्व माशांना वेगळी चव आहे आणि सर्वांनी सगळे मासे तर ट्राय केले पाहिजे ना. प्रत्येक माशाची वेगळी चव आहे, खाल्ल्याशिवाय माहित नसते लोकांना. हलवा हा पण पापलेट पेक्षा चांगला, पण लोकांना माहिती नसते काळा दिसतो म्हणून लोक खात नाही. त्रासदायक असतो, म्हणजे उन्हाळ्यात खाऊ नये, लवकर खराब होतो. हा हा, बांगला हलवा लवकर खराब होतो. परत ते थंडी बिंडीमध्ये खा. हा म्हणजे चांगले लागतात, चांगले लागतात, खूप चांगले असतात ते मासे. नवीन जो सुरुवात करतो मासे खायला, त्यांनी पापलेट चांगला वाटतो. सफेद वाटतो एकदम. हा सफेद गोरा गोरा आणि साधी चव, एकच काटा असतो. एकच काटा म्हणजे सोप्या पद्धतीने खाणार. नवीन खाणाऱ्यांना पापलेट सोपं पडते, म्हणजे नवीन जे सुरुवात करावी पापलेटनी. पापलेटनी आणि नंतर त्याच्यानंतर कोळंबी, सुरमय वगैरे सोपे मासे, सोपे सोपे मासे असतात, लवकर खराब होणारे मासे नसतात. सुरुवात करताय तर काका सांगतात पापलेटनी करा आणि नंतर काटेरी माशांकडे जा ना. सर्वांना जमत नाही खाणार. बंगाली लोक मासे काटा टाकत पण नाही, टाकत पण नाही, ताटातच कळणार नाही तुला मासा होता म्हणून. काय म्हणताय, इतके एक्सपर्ट असतात एवढे भाई. सगळ्या प्रकारचे मासे खाणार आणि ते रोज मासे खात असतात. रोजच मासे, ते मिठाई बरोबर असतील तरी मासे खाणार. मिठाई बरोबर पण मासे खातात आणि सर्व मासे खातात सांगतात. तर भेटूया एखादा काकांचा मित्र असणारच बंगाली, भेटणार आपण फ्युचर मध्ये त्याला. तर धन्यवाद काका मा कटिंग दाखवण्यासाठी. तुम्हाला लेदर जॅकेट चप्पल माशाची कटिंग आवडली असेल तर काकांसाठी आपल्या नक्की लाईक करा. चला धन्यवाद. मंडळी इकडे उमा दिसतंय तुम्हाला, तर उमा काय बनवणार आहेस त्या चप्पल माशांचा? मी ते फर्स्ट टाइम बघते ते मास, मी ते आज दुकान आणलं होतं ते. तर मी काय केलं, काल आईला फोन करून विचारलं कसं ते बनवायचं. तर आईने सांगितलं की ते फ्राय कर, तेच बरं वाटेल खायला. फ्राय करूनच चांगलं लागतं ना. मॅरिनेट करून फ्राय करू आपण. हां मला पण भरपूर लोकांनी सांगितलं की फ्राय करूनच खा, खूप आवडेल तुला. तर बघूया, काही म्हणतात पापलेट सारखा लागते, काही म्हणतात चांगलं नाही लागत, काही म्हणतात मस्त लागते. बघूया आपण आज टेस्ट करून कसं लागते ते. ठीक आहे, मग आता संध्याकाळी भेटूया ना डायरेक्ट. चला. तर मंडळी संध्याकाळचे 8:30 झालेत, म्हणजे थोडा लेट झाला आहे. आज गुरुवार आहे. पहिले ओमानी भाजी बनवली आणि त्याच्यानंतर जी आपली मासली आहे लेदर जॅकेट, ती आता बनवायला घेणार आहेत. आणि त्यासाठी तुम्ही मसाले बघताय. आणि आपल्या किचनमध्ये लाईटही कमी आहे, कारण आमची जी ट्यूब होती ती गेलेली आहे आणि आम्ही छोटीशी ट्यूब लावलेली आहे, म्हणून आता थोडा लाईटचं कमी आहे. पण हा कॅमेरा आपला ॲडजस्ट करणार लाईट. मग आता उमा काय आपण फ्रायज दाखवणार आहेत ना? हो मी फ्रायज दाखवणार आहे, पण मॅरिनेट करण्याची पद्धत थोडंसं वेगळं करूया आपण आज. अच्छा, म्हणजे उमा पण फर्स्ट टाइमच ट्राय करत आहे ना? हो, चप्पल मासावर नाही ट्राय. चप्पल मासा तिने ऐकलं पण नसेल कधी मला वाटतंय. तर मी डायव्हिंग करताना पण बघितलेलं आहे, पण कधी खाल्ला नाही. तर आता बघूया कसं मॅरिनेट करतायत ते. आणि त्यासाठी लागणारे पदार्थ तुम्ही बघताय, हल्दी घेतलेली आहे, लाल तिखट, गरम मसाला आणि चवीनुसार नमक. आणि इकडे बघताय तुम्ही कढी पत्ता आणि लसूण चेचून घेतलेलं आहे तिने. आणि लागणारा अजून एक पदार्थ आहे, तो म्हणजे लेमन आणि तेल. आणि तेल पण लागणार आहे ते फ्रायसाठी ना? अच्छा, मॅरिनेशन करायचं, मॅरिनेट करण्यासाठी तेल लागणार आहे सांगते. तर बघूया आता कसं मॅरिनेट करते ती. आधी आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. ओके, सर्व मसाले मिक्स करायचे काय? त्याच्यामध्ये थोडासा ओके मसाला ओळा करत थोडस तेल टाकायचंय.
आणि बघताय तेल टाकून त्यांना मिक्स करताना. मग तेलाच्या ऐवजी आपण पाणी नाही वापरू शकत, तेल वापरचा चांगलं टेस्ट येईल. अच्छा, आणि आता त्याच्यामध्ये लेमन लिंबू सिट्रिक ऍसिड तोच मारताना दिसतोय आणि मस्त गरम मसाल्याचा सुगंध आलेला आहे. एकटाच खाणार आहे, उमाचा उपास आहे, आज गुरुवार आहे, पण आपण हा रेसिपी दाखवणार लास्ट ब्लॉग मध्ये बोललो होतो तुम्हाला, म्हणूनच तुम्हाला आता हे गुरुवारी आम्ही मासा करताना दिसतोय. ते एकच बस झाली मला वाटतं तुकडी का दोन करतेस. हा तू, तुला आवडते ना. मी पहिल्यांदा ट्राय करते. ठीक आहे, कर, जर चांगली झाली तर मग कमी पडेल. तर आता याला नीट मसाला लावून घेऊया आधी आपण. चल, रोमा ही जी फ्राय वाली रेसिपी आहे, म्हणजे चप्पल मासा तू पहिल्यांदाच ट्राय करतेस, तर तू आईला विचारलीस की कशी तुझ्याकडे आली ही रेसिपी. जे नॉर्मल फिश असतात ते फ्राय करताना मी असं पण ट्राय केलेलं आहे, तर मी विचार केला की हे चप्पल मासा पहिल्यांदा करते तर आपण हे आधी ट्राय करून बघू कसं वाटते. म्हणून आज रवा बेसन काहीच नाही लावले मी, सिंपल करून बघूया. म्हणजे पहिल्यांदा करतोय आपण म्हणून, तर एकदा टेस्ट आवडली तर आपण रवा फ्राय पण करून बघूया ना त्याला. ऍक्च्युली ट्राय करता तेव्हा आपल्याला समजेल ना. बरोबर बरोबर. आणि मी ट्राय करतोय, जर आवडला तर नक्की तुम्हाला रेकमेंड करेन. म्हणजे भरपूर लोकांकडनं ऐकलंय पापलेट माशासारखा लागतोय आणि काकांनी सांगितलं की एवढी चांगली भारी टेस्ट नाही लागते. ते डिपेंड असतंय प्रत्येकावरती. तर आज मी माझा रिव्ह्यू देणार आहे याच्यावरती, तर बघूया कसं लागतंय. आता बघताय आता तव्यावरती ठेवलेलं आहे आपण मासा, तेलामध्ये लसूण आणि कढीपत्ता टाकून. आता उमा किती टाइम ठेवणार आहे? नॉर्मल फिश फ्राय सारखं आपल्या 5-10 मिनिटं. 5-10 मिनिटांमध्ये आता आपली रेसिपी रेडी होऊन येणार आहे. आणि एक बाजूला तुम्ही बघताय पावभाजी बनले इथे आणि आनाया पावभाजी एन्जॉय करते ना. कशी लागली पावभाजी? मस्त लागली ना. आणि आनायानी स्माइली ड्रॉ केलंय. वाव, हे मस्त आहे मॅग्नेट. ड्रॉइंग केली आणि फ्रीज वरती चिपकवली. आता आपला मासा रेडी होऊ द्या, मग आपण जेवणावरती भेटूया आणि बघूया कसा लागतोय. लेदर जॅकेट चप्पल मासा. आणि माझ्या बर्थडेला या सगळी. ओके, तर मंडळी एवढी वर्ष झाली नुसते आपण सुरमय कोळंबी पापलेट असे मासे भारी भारी वाले खातो, तर आज पहिल्यांदा लाईफमध्ये चप्पल मासा लेदर जॅकेट ज्याला म्हणतात तोच आज आपण ट्राय करणार आहोत. आणि तुम्ही बघताय छोटासा पीस घेतलेला आहे मी त्याचा काढून, आणि मस्त नरम नरम आहे पीस. बाबा बाबा, जाम भारी लागतो आहे मंडळी. मासा फ्राय करा आणि त्याच्यावरती थोडा लिंबू टाका म्हणजे टेस्ट येण्यासाठी. मस्त लागतं, एकदम फ्रेश आहे मासा. आणि बघताय बिलकुल काटा नाही आहे माशामध्ये. हा बघताय हा फक्त मधला काटा आहे, बाकी बिलकुल माशामध्ये थोडाही काटा नाही. म्हणजे पापलेटसारखाच खायला आहे आणि हा जो शेप वाटतोय तो माशाचा तोही पापलेटसारखाच दिसतंय. तर नक्की एकदा ट्राय करा. मॅरिनेट करायचा, तव्यावरती टाकायचा आणि त्याच्यावरती थोडासा लिंबू टाका म्हणजे अजून चव येते माशाला. उमा, मस्त झालाय बिना काट्याचा मासा लेदर जॅकेट. आणि हार्डली काहीतरी 200 रुपये किलोला मागे भेटत असते मला वाटतं हा मासा. तर मार्केटला जात आहे तर नक्की ट्राय करा. कशी कटिंग करायची, कसा त्याचा साल काढायचा, सर्व आपण या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर नक्की एकदा ट्राय करा चप्पल माशाची तवा फ्राय, तुम्हाला खूप आवडेल मंडळी. लिंबू टाकल्याने जाम स्वाद येत, खरंच मस्तच लागतो, छान लागतो. म्हणजे मला तर खूप आवडला मासा, म्हणजे रेकमेंड करू शकतो मी तुम्हाला की ट्राय करा. दिसायला थोडा तुम्हाला असा कालसटचा वाटेल पण एकदा खाऊन बघा मंडळी, खूप भारी, जाम मजा येईल तुम्हाला खायला, आवडेल. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आपण सकाळी आपल्या सुधीर काकांना भेटलो आणि त्यांनी भरपूर माहिती दिली आणि त्यांनीही सांगितलं तुम्हाला की सर्व मासे खाऊन बघितले पाहिजे. आणि मी तुमच्यासाठी एक एक नवीन मासा घेऊन येत असतो आणि त्याची टेस्ट कशी आहे, त्याची रेसिपी कशी आहे, त्याची कटिंग कशी आहे ते सर्व दाखवायचा प्रयत्न करत असतो. तर प्रयत्न आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि आपला चॅनल अजून सबस्क्राईब नाही केला तर नक्की करा आणि भेटत राहा चांगल्या चांगल्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, चला.